गत 24 तासात जिल्ह्यात 50,000 नव्याने पॉझिटिव्ह आले असून 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 68 वर्षीय आणि 42 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रविवारी 257 रिपोर्ट प्राप्त झाले, यापैकी 50 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 207 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 428 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13,634 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12,789 आहे. तर जिल्ह्यात एकूण 417 मृत्यूची नोंद आहे.